तर त्याच्यामुळे मी पायी पायी चाललेलो आहे की याला विहानला क्लासला सोडवायला. हो ना की याला तुला जायचं क्लासला, तुला जायचं. तर जाता जाता हे फळांचं झाड दिसलं, याला चेरी म्हणते मी. बघू शकता अंपलताईकडे पण खूप आहे, तर खूप गोड लागतात ते, तर खूप गोड लागतात ते कसे लागतात असे राहतात. तर बघू शकता विहानचे किती, त्यात कियाराची पण मिक्स आहे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ता वाजले आहेत तिथे बघू शकता 10 वाजले कम्प्लीट. कियाला गेली स्कूलला, विहान गेला स्कूलला, वैभव पण गेली हॉस्पिटलला आणि मी एकटीच आहे. तर सकाळी स्वयंपाक केला कियालासाठी, मस्त तांदुळक्याची भाजी पोळी केली आणि विहानसाठी पण तीच केली आणि वैभवसाठी मस्त रानभाजी, कवळीची भाजी, चवळीची उसळ, पोळी, भात असं केलेलं होतं. तर माझा सगळा स्वयंपाक झाला आहे आणि घर पण आवरून झालेलं आहे बघू शकता सगळं. तर आता एक्सरसाइज करायची आणि 11 वाजता ना कियाराला घ्यायला जायचंय, निघायचं इथून. तर त्याच्या आधी मला 1 तासात आता मला पटकन एक्सरसाइज, आंघोळ वगैरे सगळं आवरून आणि तिला घ्यायला जायचंय. तर थोड्या दिवसांनी गाडी लावणारच आहे, पण सध्या त्यांनी बोलवलेलं आहे की राहता की नाही शाळेमध्ये, पण मग ती मस्त राहते स्कूलमध्ये. तर आता मी घ्यायला जाईल थोड्या वेळाने आवरून वगैरे. तर आता एक्सरसाइज करते पटापट, चला बोलते. तर इथे मी आता ना आपली एक्सरसाइज करण्यासाठी आलेली आहे आणि माझी मॅट टाकलेली आहे. तर तेच माझे रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे मी वेगवेगळे लावते आणि मी एक्सरसाइजच्या ह्या वस्तू घेतलेल्या आहे बघू शकता, खूप युजफुल आहे. छोटे डंबल्स आहे आणि स्ट्रेचिंगचं जे स्प्रिंगवालं ते आहे. तर म्हणजे त्याच्याने चरबी, म्हणजे पोटाची चरबी वगैरे पटकन कमी होते. तर मी करेलच ते तुम्हाला पुढे कळेलच, म्हणजे एक्सरसाइज करताना. तर मी माझी फेवरेट एक्सरसाइज लावते TV वर. तर तीच एक्सरसाइज म्हणजे ती किंवा दुसऱ्या मी खूप 3-4 एक्सरसाइज बघते आणि त्यानुसार मी वेगवेगळ्या एक्सरसाइज रोज रेग्युलर वेगवेगळ्या करते, असं नाही एकच प्रत्येक वेळेस वेगवेगळी करते. तर चला इथे स्टार्ट करते. पहिल्यांदा ही एक्सरसाइज आहे, तर ही आपले कंबर आहे ना, कंबर, वेस्ट, ज्या मांड्या वगैरे त्या त्याच्यासाठी कमी होण्यासाठी असते. आणि ही आहे ती आपली टमी फॅट कमी होण्यासाठी ही एक्सरसाइज आहे बघू शकता. आणि मी तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज कशा कशा साठी यूज म्हणजे उपयोगी आहे ना त्या सांगते मी तुम्हाला. तर इथे बघू शकता तुम्ही 12-12 टाइम किंवा 20-20 टाइम करते ही एक्सरसाइज. आपल्या मांड्या, पाय आणि पोट आणि हात त्याच्यासाठी आहे. ही पण आपली मांड्या किंवा हात आणि कंबर त्याच्यासाठी ही एक्सरसाइज आहे. तर ह्या 20-20 टाइम आहे, 2 सेट्समध्ये करते मी. तर आता इथे डंबल्स घेतलेले, डंबल्स मी हॅन्ड्स जे आपले म्हणजे शोल्डर वगैरे ते खूप मोठे असतात ना, तर ते स्लिम करण्यासाठी ते असे एक्सरसाइज करत असते. तर तेच आता इथे मी ना हाताचीच एक्सरसाइज करते. तर बघू शकता हात स्लिम दिसण्यासाठी मग ही हाताची एक्सरसाइज आहे. तर ती करते मी 12-12 टाइम. तर इथे बघू शकता इथे शोल्डरसाठी केलेली आहे एक्सरसाइज. तर आता ही आहे ती आपलं कंबर, पोट त्याच्यासाठी एक्सरसाइज आहे. पूर्ण पाय, हात आणि ही पण आपली कंबर, टमी एरिया वगैरे ती कमी करण्यासाठी आहे ही एक्सरसाइज. तर ही पण 20-30 टाइम आहे. ही पण आपली कंबर आणि मांड्या कमी करण्यासाठी आहे. ही पण कंबर, मांड्या वगैरे कमी, मी जास्त करू ना कंबर, मांड्या आणि टमी फॅट साठीच मी करते एक्सरसाइज जास्त. तर हाताची थोडी कमी करते, बाकीच्या ज्या आहे ना टमी एरिया वगैरे कमी करण्यासाठी जास्त एक्सरसाइज करते. तर ही सुद्धा ती त्याच्यासाठीच आहे. तर आता मी इथे थोडस रेस्ट घेऊन आणि त्याच्यानंतर जम्पिंग जॅक्स ऑल बॉडीसाठी आहे एक्सरसाइज. तर आता जम्पिंग जॅक्स करते, तर ती ऑल बॉडीसाठी एक्सरसाइज आहे पूर्ण. तर बघू शकता मी ह्या पद्धतीने करते. तर ही पण आपलं चेहऱ्याचं जो फॅट असतो ना त्या तो पण कमी होऊन जातो जर हे एक्सरसाइज केली. तर जॉगिंग करते जागेवरच आणि बघू शकता हे मी वापरलेलं आहे त्याच्यासाठी टमी एरिया कमी करण्यासाठी आहे. जी स्प्रिंग वापरते मी ती मी ना खूप उपयोगी आहे टमी एरिया वगैरे कमी करण्यासाठी. आणि इथे आहे असं काय म्हणतात स्क्वॅट्स ते करते, तर त्याच्याने आपल्या मांड्या वगैरे कमी होतात. तर याच्याने हात कमी होतात आपले.
तर अशा पद्धतीने मी सगळी एक्सरसाइज म्हणजे माझी फुल बॉडी एक्सरसाइज मी करते रोजची रोज. माझी ना म्हणजे पाऊण तास तरी मी एक्सरसाइज पूर्ण करते, तर थोडा रेस्ट मध्ये मध्ये रेस्ट घेते आणि मग करते. तर बघू शकता तर माझी ही फुल बॉडी एक्सरसाइज आहे आताची. तर ह्या पद्धतीने मी पूर्ण एक्सरसाइज करते. तर चला आता ही एक्सरसाइज आहे ना तर ही खूपच उपयोगी आहे, याच्याने टमी एरिया खूप लवकर कमी होतो आणि खूप म्हणजे ताण होतो करताना, तर त्याच्यामुळे लवकर पटकन टमी एरिया कमी होण्यास मदत होते. तर बघू शकता तर चला आता मी पटापट करून घेते आणि मग बोलते. इथे एक्सरसाइज कम्प्लीट झाली माझी, खूप घाम आलाय बघू शकता. बापरे दम लागला, तर जेवढी मेहनत केली तेवढं चांगलाच आहे. चला तर मी आवरून घेते, रेडी होते आणि मग बोलते. बोलता पण येत नाही आता. चला तर इथे मी आवरलेले आहे आणि स्कूलला कियाराला घेतलं चालेल स्कूलमध्ये. तर चला आता 11:00 निघावं लागेल, 11:15 11:30 तिची सुटते. आणि कशी हळूहळू जाणार, मी इतक्या दिवस गेली नाही म्हणजे गाडीवर एकटी एकदम लांब, तर पहिल्यांदा जाणार. आणि सकाळी वैभवने सोडून दिलं, म्हणजे वैभव आणि मी गेलो तर सोडून दिलं आणि ते हॉस्पिटलला गेले आणि मग आता मी घ्यायला चालली. तर चला आता तिची रिॲक्शन पण बघू मी गेल्यानंतर. तिला वाटतं डॅडीच येतील डॅडीच येतील, पण आता मी जाणार. आणि चला आणखी अभियानचा आज क्लास पण आहे संध्याकाळी. काल क्लास गेलो होतो विचारायला, क्लास पण लावले त्याला, तर त्याला संध्याकाळी क्लासला पण सोडवायला जायचंय. तर ते तसं तुमच्यासोबत शेअर करते. तर घरातलं सगळं चावून झालं आणि ना स्कूल असले का मुलांचे सगळं घरातलं आवरून होतं, स्वयंपाक होतो, घरातलं झाडझूड होऊन जाते, फरची होऊन जाते, एक्सरसाइज होऊन जाते. नाही तर ते पेंटिंग वागडे तिकडे दिसतंय तुम्हाला, तर त्या अभियानातेच करता. तर सगळं आवरून जातं आणि मस्तपर्यंतचा टाईम खूप फ्री भेटतो मला. तर गहू पण काढायचे आहे कारण पीठ पण संपलं, दळवून पण आणावं लागेल उद्या वगैरे किंवा आज संध्याकाळी बघेल आता. तर चला जाऊ. कियाला घेतलेलं आहे मी इकडे बघ, इकडे बघ. हाय बोल, कसा गेला स्कूलचा दिवस? भाजी पोळी खाल्ली? खाल्ली आली कियाला घेऊन. आणि टिफिन दिलेलं आहे बघू बरं खाल्ला का नाही. छोटी ती जास्त म्हणजे लगेच पोळी भाजी लगेच खात नाही ती. बघू तिने आताशी खायला सुरुवात केलेली पोळी भाजी वगैरे. तिची बॅग, तिचा टिफिन, सगळं पिंक पिंक घेतलंय तिने. वॉटर बॉटल, बॅग, तुम्ही बघितलं कसं डीमार्टमधून डब्बा घेतला होता. तर चपाती तर बघू शकते एवढी आहे. आणि तिची फेवरेट भाजी होती, भाजी संपलेली एकदम, जास्त दिली होती थोडीशीच आहे. तर खाल्लंय बऱ्यापैकी. तर मस्त आता आवरलं आणि ना आता जेवण पण नव्हतं केलं मी आलेल्या. मी म्हटलं जेवण करेल पण मग चहा पिला होता, अजून जेवण नाही झालं माझं. तर आता ना गहू काढायचे आणि बाकी मग विहानचं ना रायटिंग पॅड शोधायचं आहे, कुठे ठेवला काय माहिती त्याला. संध्याकाळी क्लासला पण पाठवायचं आहे, तर बघते आता कुठे. आणि माझं म्हणणं चाललं की विहान कियाराचे कपडे इथे काढून आणावे इथे, आणि जे छोटे झाले किंवा मग चांगले येत नाही तर ते काढून टाकावे, आणि जे आहे ना घालतात ते सध्या ते ठेवावे असं चाललाय विचार. कारण आता वेळच वेळ आहे मला, कारण लवकर चावून झालं 11:00 आत तर माझं सगळं कम्प्लीट झालं होतं पूर्ण. तर आता वेळच वेळ आहे मला आवरण्यासाठी. तर म्हटलं काय आवरावं
टेरेस गार्डन आवरावं की कपडे आवरावे, म्हटलं कपडेच आवरू आणि ते एक बॅगमध्ये भरून ठेवते मोठ्या एकदम, किंवा पोत्यामध्ये गोणीत घालून ठेवते आणि ते कुठेतरी पोचून देऊ गावाकडे वगैरे, किंवा मग बघू त्याचं काय करता येईल. तर असं चाललं इथे चटयात्रे सगळे कपडे काढून आणेल आणि जे लागतात ते ठेवेल, तर तेच करते आणि त्याच्यानंतर मग गहू काढणार आणि संध्याकाळी मग जाईल दळायला. तर चला, तर आता ना विहानला क्लासला सोडायला चालली, क्लासला जाणार आहे त्याची क्लासची बॅग ही, तर तेच आता सोडून येते थोड्या वेळाने. 5 वाजता क्लास आहे त्याचा, तर आता 10 मिनिट बाकी आहे तर निघूच थोड्या वेळाने. आणि मला ना कपडे पण काढायचे राहिले म्हणजे आता त्याला सोडून येते आणि मग सगळे कपडे इथे काढते आणि जे जे लागतात ते बाजूला काढून ठेवते. तर चला आता आधी क्लासला सोडून येते आणि गहूचं ना दळायचंच, उद्याच दळेल आता मी. उद्या पुरतं आहे पीठ विहान आणखी आल्याला, म्हणजे चपात्या करून देऊ शकते मी टिफिनला. तर चला आता त्याला सोडून येते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. ना म्हटलं चला पायपाईत जाऊ, थोडा वेळ बाकी अजून, तर त्याच्यामुळे मी पायपाईत चाललेलो आहे कियाला विहानला क्लासला सोडवायला. हो ना कियाला, तुला जायचं क्लासला? तुला जायचं? नीट अभ्यास कर बरं का. तर चला आता विहानला सोडते क्लासला आणि जाता जाता हे फळाचं झाड दिसलं, याला चेरी म्हणते मी, बघू शकता. अंबलताईकडे पण खूप आहे, तर खूप गोड लागतात कियाला सर, पण खूप गोड लागतात. ते कसे लागतात असे राहतात असं निघतं त्याच्यातून सीड निघतात, सीड खूप गोड लागतात. किती मोठं झाड आहे ते बघू शकता, इतकं गोड लागतात ना. रुपल त्याच्या इथं पण हे झाड आहे, खूप मस्त फळ आहे. काय नाव आहे फळाचं देखील नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता मी कपडे आवडते विहान त्यांचे कियाराचेच एवढे काढून आणलेले आहे, पत विहानचे काढून आणते. तर बघू शकते इतके कपडे आहे ना, आता जे लागतात ना तर ते ठेवणार जे चांगले ते, आणि जे एकदम म्हणजे येतच नाही छोटे काही उसवले तर ते साईडला काढते. तर आता विहानचे घेऊन येते मी. तर बघू शकता विहानचे किती, त्यात कियाराचे पण मिक्स आहे. तर आता ना जे कपडे लागत नाही ना ते याच्यातच डायरेक्ट टाकते, जे चांगले ना तर ते भरून ठेवते. तर बघू शकता किती पसारा आहे, ओ माय गॉड एवढा पसारा आहे पूर्ण. तर आता मी याच्यातून जे लागतात ते ठेवते आणि जे नाही लागत त्याच्यात टाकाडते. तर चला पटापट काढून घेते आणि ती याच्यात काढते. नंतर ही पॅन्ट पण चांगलीच आहे, हे खराब झालं, ही पण पॅन्ट वापरायला आहे पण मी याच्यातच देते ठेवून. क्लासे मी आता सगळे सॉर्ट आउट करते, म्हणजे सगळे वेगवेगळे कपडे करते आणि तुम्हाला दाखवते. तर इथे मी आता ना सगळे कपडे काढून आणलेले, तुम्ही बघितले असेल विहान कियाराचे कपडे. तर जे छोटे झाले किंवा मग आता हे सगळे चांगल्याच क्वालिटीचे कपडे आहे, ते फाटलेच नाही कधी, पण छोटे होऊन गेले त्यांना. तर विहानला मी घालून बघते, बघू शकता, पण त्याला काही येत नाही. तर तो म्हणे मला काही येत नाही आहे, तरी चांगला दिसतो. याला म्हणतात जॅकेट सारखं घालायचं मध्ये मध्ये, आता हिवाळ्या थंडीमध्ये किंवा मग पावसाळ्यामध्ये घालू शकतो जॅकेट सारखं. तर मी जे कपडे लागत नाही ना ते बास्केटमध्ये टाकते आणि जे वापरणार आहे ते खाली ठेवते नंतर घड्या करून ठेवायला. आणि जे लागतच नाही म्हणजे जे एकदम छोटे झाले किंवा रंग गेला आहे त्या कपड्यांचा, तर ते सगळे मी बास्केटमध्ये ठेवून देते, बघू शकता. आणि असे सॉर्ट आउट करते सगळे कपडे. तर चला आता पटापट आवरून घेते आणि कसं केलं पाहिजे, कारण वॉर्डरोबमध्ये खूप म्हणजे गर्दी होते ठेवायला आणि खूप मग मेसी होऊन जातं ते आपलं कपड्यांचं कपाट असो वॉर्डरोब असो, तर पूर्ण म्हणजे सापडत पण नाही कपडे. तर त्याच्यामुळे ना मी सगळे आज म्हटलं चला करू, एक दिवस माझ्या पण कपड्यांचं करायचं आहे आणि एक दिवस वैभवच्या पण कपड्यांचं करायचं आहे मला असं. तर आज मग कियाराचे विहानचे कपडे मी काढले आज आवरायला. तर चला आता मी पटापट करून घेते आणि मग बोलते.
तर तुम बघितलं असेल मी इतक्यात आवरले कपडे आणि दिवा पण लावून घ्या देवाजवळ. तर आता स्वयंपाकाची तयारी, गॅस इतका खराब झाला आहे ना तो उद्या पुसावाच लागेल, पूर्ण क्लीन करावं लागेल, खूपच खराब झालेला आहे. आय थिंक हे पुसून घ्यावं, तर उद्या न पूर्ण क्लीन करावंच लागेल, खूपच खराब झालेला आहे. तर तेच आता स्वयंपाकाचं काय करावं काही कळत नाही आहे. बघते तर सिम्पल काहीतरी वय होतं हॉस्पिटलला आहे नाईट टेरांची, तर विहान आणि माझ्या पुरताच करावं लागेल काहीतरी, आणि किआर आता खाऊन जाते काही पण. तर काय करावं काही कळत नाही. पीठ आहे ठेवलेलं कणिक मळलेलं आणि बघते आता काय करायचं. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग पूर्ण बघायला आवडला असेल. आज किआरला गेली ती घ्यायला शाळेमध्ये, त्याच्यानंतर एक्सरसाइज केली पटापट, सकाळीच माझे 11 वाजेपर्यंत कामं कम्प्लीट झाले आणि आज विहान किआराचे कपडेसुद्धा आवरले मी. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.